नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरदार सुरुवात। नगर जिल्ह्यातील हद्दीतून सध्या एकूण 6 राष्ट्रीय महामार्ग जात आहेत। त्यातच खूप वर्ष रखडलेले महामार्ग म्हणजे नगर सोलापूर रस्ता म्हणजे जुना राज्यमार्ग 141। नगर करमाळा टेंभुर्णी हा महामार्ग अवजड वाहतुकीसाठी प्राधान्य असणारा मार्ग, परराज्यातील ट्रान्सपोर्ट वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालणारा हा परिचित आहे। या मार्गाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मार्गावर कुठे घाट नाही हे विशेष आहे। सध्या नगर तालुक्यातील वाळुंज, शिराढोण, दहीगाव, रुई 36 ही वाटेफळ तसेच पुढे घोगरगाव हद्दीतील पुलाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे। उत्तर दक्षिण राज्यातील वाहतूक याच राष्ट्रीय महामार्गावर चालते। या राष्ट्रीय मार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 516 अ असा क्रमांक दिला गेला आहे। अहमदनगर जिल्हा विविध महामार्गाचे व नगर शहरातील उड्डाण पुलाचे भूमिपूजन राष्ट्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केडगाव येथे काही दिवसांपूर्वी संपन्न झाले होते। या उड्डाण पूल व नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग कामासाठी लष्करी हद्दीतील भागातून जाणाऱ्या रस्ता व पुलासाठी दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वेळोवेळी भेटीगाठी घेऊन समस्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले। या रस्त्याच्या पुलाचे काम सध्या सुरू झाले आहे। या महामार्गामुळे या भागाला आर्थिक महत्व प्राप्त होणार आहे। यातून मोठे उद्योग व्यवसाय उदयास येणार आहेत, रोजगार उपलब्ध होणार आहेत। अटल बिहारी वाजपेयी यांच्या रस्ते धोरण कायम ठेवणारे भाजप पक्षाचे व महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून रस्ते विकासावर भर देत आहेत। हे महाराष्ट्र राज्य विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे। अहमदनगर शहरातील या राष्ट्रीय महामार्गावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन केलेले भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय भारत सरकार अहमदनगर कार्यालयाशी युथ 24 न्यूजने पीबी दिवान परियोजना निर्देशक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी संपर्क करून नगर सोलापूर रस्त्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेतली। नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गुणवत्तापूर्ण रस्ता होणार आहे व देशाच्या आर्थिक अर्थव्यवस्थेत मोलाचे बदल घडविण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली। ग्राउंड रिपोर्ट शिवा मस्के, यूथ 24 न्यूज, अहमदनगर।